नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची यशोगाथा या भागामध्ये आज आपण पाहत आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा जो भाग तीनमध्ये आपण प्रवेश केला आहे आजच्या भागात तीनमध्ये आपण जीवित कार्यास प्रारंभ म्हणजे बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कशी झाली आणि महाड चौदार तळे हा सत्याग्रह कसा झाला याबद्दल आपण विचार विनिमय करणार आहोत यापूर्वी भाग एकमध्ये आपण पाहिलं की सामाजिक अवस्था बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेळी कशी होती त्यावेळी त्यांचं शिक्षणाची जडणघडण कशी झाली आणि त्यांच्या वडिलांनी कशा प्रकारे त्यांना सहकार्य केलं आणि त्याचंच योगदान त्यांचं कसं होतं त्यांच्या वडिलांचं हे भाग एकमध्ये आपण पाहिलं भाग दोनमध्ये आपण पाहिलं शिक्षणासाठी तपश्चर्या कशी केली बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी सामाजिक अपमानित जीवन कशा प्रकारे त्यांनी गहन केलं आणि त्याचप्रकारे पत्नी रमाबाई यांचं योगदान कशा प्रकारे राहिलं हे भाग दोनमध्ये आपण पाहिलं त्याचप्रकारे आजच्या भागात तीन मध्ये आपण त्यांच्या जीवित कार्यास आरंभ कशा प्रकारे झाला हे पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य म्हणजे दलित लोकांविरुद्ध होणाऱ्या सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्काचे समर्थन केले ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री होते भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांना आपण पुकारतो भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन होते देशाचे विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना भारतीय आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हटलं जात आधी विचार मनसंचार संचार या उक्तीप्रमाणे वागण्याचा समय आता समीप आला अभ्यासे प्रकट व्हावे नाहीतरी झाकोनी असावे या वचनाप्रमाणे प्रकट होण्याचा क्षण आला कर्तव्याच्या दिशा फाकू लागल्या होत्या पहाटेपूर्वीच्या काळोख संपला होता निर्वाहाचे एक साधन म्हणून वकिली करावी आणि त्या धंद्यामुळे लाभणारी प्रतिष्ठा सवड आणि संधी याचा अधिकाधिक उपयोग अस्पृश्यतेंच्या निर्मूलनासाठी करावायचा असे आंबेडकरांनी ध्येय धोरण ठरवून टाकले होते सनद घेण्यासाठी त्यांच्यापाशी पैसे नव्हते त्यांचे स्नेही नवल भतेना यांनी ही अडचण दूर केली आंबेडकरांनी सनद घेऊन एकोणीसशे तेवीसच्या जुलै महिन्यात बॅरिस्टरच्या धंद्यात पदार्पण केले त्यावेळी परकीय सरकारचे न्यायाधीश असल्यामुळे युरोपियन लोकांचे गरजू लोक आपले वकीलपत्र घेत असत त्यावेळी बुद्धीपेक्षा काही वेळा अंगकांतीचा रंग जास्त चमके अस्पृश्यतेचा कलंक समाजातील निष्कृष्ट स्थान धंद्यातील नौखेपणा आजूबाजूचे असहकारी वातावरण यामुळे त्यांचा धंदा म्हणजे एक अडचणीचा मार्ग ठरला परंतु त्यांनी धैर्य खचू दिले नाही ही बिकट परिस्थिती ओळखूनच आंबेडकरांनी उपनगरातील व जिल्ह्यातील न्यायालयात मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करण्याचं ठरवलं एकोणीसशे चोवीस हे भारताच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण वर्ष गणले गेले त्या वर्षी तीन प्रचंड शक्ती भारताच्या सामाजिक क्षेत्रात अवतरल्या एक म्हणजे अंदमानाच्या कारागृहातून एक तपावर घोर यातना भोगलेले विनायक दामोदर सावरकर येरवडा कारागृहातून सहा जानेवारीला सुटले रत्नागिरीत त्यांना स्थानबद्ध करण्यात सुटकेच्या अटीप्रमाणे त्यांनी राजकीय चळवळीत भाग घ्यायचा नसल्यामुळे त्यांनी आपले सर्व शक्ती एकवटून हिंदू समाजाची समतेच्या आणि ममतेच्या पायावर बुद्धी प्रामाण्यवादी तत्वावर संघटना करावयाच्या एकोणीशे चोवीस मध्ये संकल्प सोडला दुसरं म्हणजे गांधीजींची खिलाफत स्वराज्य चळवळ ओफन्स होऊन येरवडा कारागृहात गांधीजी तुरुंगवासात भोगित होते त्यांची प्रकृती बिघडली म्हणून अकरा फेब्रुवारी रोजी त्यांची सुटका झाली सुटकेनंतर त्यांनीही अस्पृश्य निवारण्याच्या चळवळीत प्रारंभ केला आणि तिसरं म्हणजे अस्पृश्य वर्गाच्या सामाजिक आणि राजकीय अडचणी सरकार पुढे मांडण्यासाठी एक मध्यवर्ती मंडल असावे याविषयी विचार विनिमय करण्यासाठी आंबेडकरांनी नऊ मार्च एकोणीसशे चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता दामोदर ठाकरशी सभागृह म्हणजे परळ येथे मुंबई येथे सभा बोलवली अस्पृश्य समाजातील सर्व नवे जुने कार्यकर्ते आणि समाजसेवक एकत्र जमले त्या सभेतील ठरावानुसार वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेचा जन्म झाला बहिष्कृत हितकारिणी सभेची ही न्यायमूर्ती रानडे यांना सार्वजनिक सभेच्या धर्तीवर चालवलेली होती असा त्या संस्थेचा चालकांचा मनोदय होता अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या अनेक संस्था अस्तित्वात असताना आंबेडकरांना या स्वतंत्र संस्थेची का जरुरी भासली हा मार्ग त्यांनी का चोखाळला हो हो हक, हो हे समजणे अत्यावश्यक आहे हिंदू समाजाची सुधारणा करणाऱ्या काही संस्था होत्या परंतु आंबेडकर आणि समाज सुधारक यांच्या दृष्टिकोनातून मूलभूत असा मोठा फरक कोणता रानडे प्रणित समाज सुधारणेचा आवाका विधवांची पुनर्विवाह स्त्रियांचा वारसा हक्क स्त्री शिक्षण प्रौढविवाह इत्यादी प्रश्नापर्यंतच होता जातीभेद मोडणे आणि अस्पृश्यतेचा नायनाट करणे हे प्रश्न त्यांच्या शितीच्या पलीकडेच होते आंबेडकरांचे मत असे होते की हिंदू समाजाची समतेच्या पायावर पुनर्रचना केल्याविना त्यांची प्रगती होणार नाही समाजसुधारकांचे उद्दिष्ट समाजाला तर दृष्टीने निर्दोष बनवून ते देशकालानुसार असा करायचा असे असले तरी त्यांच्या सुधारणेचे क्षेत्र वरिष्ठ वर्गापर्यंतच मर्यादित होते त्यांची उदारमतवादी प्रणाली सामाजिक न्यायासाठी वरिष्ठ वर्गाच्या उदारपणाला आवाहन करी सामाजिक अन्याय सामाजिक संघर्षाशिवाय निवारण होईल असे त्यांना वाटत असावे ब्राह्म समाज आणि प्रार्थना समाज या त्यांच्या प्रवर्तकांनी प्रत्यक्ष सामाजिक संघर्ष टाळून दृष्टीने बाबतीत जे काही थोडेफार करता येईल ते केलं श्रीमंत सयाजी महाराज आणि राजश्री शाहू महाराज यांच्या नरेशांच्या प्रयत्नामुळे अस्पृश्य निवारण्याच्या प्रश्नाला महाराष्ट्रात बरीच गती मिळाली त्यांनी आणि ध्येयवादी कर्मवीर वीरा शिंदे यांनी तर अस्पृश्य निवारण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांची संघटित असा पहिला प्रयत्न केला या सर्व पुढाकारांनी आणि संस्थांनी आपापल्या परीने त्या रोगाचे निदान करून औषधोपचार केले परंतु रोग काही केल्या हटीना डोळ्यात केर आणि कानात फुंकर असाच काहीसा प्रकार अनेकांच्या बाबतीत घडला अस्पृश्यांना जवळ करणे त्यांना स्वच्छतेची शिकवणूक देणे त्यांच्या समवेत भोजन करणे त्यांची राहणी वागणूक आणि वेश या सुधारणा घडून आणणे इत्यादी गोष्टी करण्याचा प्रयत्न झाला परंतु महात्मा फुले यांच्या कार्यानंतर अस्पृश्यतांच्या वृद्धात आत्मोन्नतीचा उजेड कोणीही पाडू शकला नाही परावलंबन असहाय्यता आश्रित भावना त्यांच्या मनामध्ये मूल धरून बसली होती हे त्यांना कळत नव्हते असे नाही परंतु सहाय्य आणि स्वावलंबन यातला भेद त्या दलितांना स्पष्ट करून सांगता येत नसे स्वावलंबन हेच खरे सहाय्य होय या मूलभूत मंत्रांची त्यांना आवश्यकता होती अस्पृश्यांच्या हाल आणि दुर्दशा यांच्याविषयी अलीकडे राजकारणी हिंदू नेत्यांना कळवळा येऊ लागला होता मुसलमानांनी अल्पसंख्यांचा प्रश्न उपस्थित केला म्हणजे लोकसंख्येच्या महत्त्वामुळे या हिंदू नेत्यांना अस्पृश्यांची आठवण होईल त्यांच्या प्रश्नाची जाणीव होईल सर्वसाधारण हिंदू समाज अद्याप या बाबतीत उदासीन आणि बेफिकीरच होता आर्य समाज आणि हिंदू महासभा यांनी या बाबतीत काही भरीव कार्य केले हे खरे तथापि त्यांचे कार्य बहुसंख्य सनातनी हिंदू समाजाला एक नसती उठा ठेव आणि अनाठायी ढवळाढवल वाटे तशात बरेच जाणते हिंदू पुढारी स्वातंत्र्याच्या झगड्यात गुंतल्यामुळे हिंदू महासभेस सामाजिक कार्यकर्त्यांची वाण पडे आणखी असे की प्रत्यक्ष अस्पृश्य निवारणाच्या कार्यातील काही घड्यावर हिंदू पुढारी मनाने पूर्ण सनातनी वृत्तीचे होते त्यांचे ते कार्य जुजबी आणि बेगडी स्वरूपाचे होते यामुळे श्रद्धानंद परमानंद आणि पुढे सावरकरांसारखे खरे समाजसुधारक आणि महान नेते लाभून ही महासभा हिंदू महासभा या बाबतीत अपेक्षेप्रमाणे प्रगती करू शकले नाही अस्पृश्यांना सामाजिक दास्यातून ते मुक्त करू शकले नाहीत खरे म्हणजे हिंदू महासभावाद्यांना हिंदू समाजाची संघटना करायची होती समाजाची समतेवर अधिष्ठ अशी पुनर्रचना करायची नव्हती सावरकर गांधीजी आणि आंबेडकर या तीन महापुरुषांच्या अस्पृश्य निवारण चळवळीचे तोंडे मात्र एका दिशेने नव्हती चातुर्वर्ण स्थिर ठेवून अस्पृश्यांचा पंचमवर्ण म्हणून समाजात स्थान द्यावे अशी गांधीजींची मतप्रणाली होती त्यांचा कल स्पृश्य हिंदूंच्या अंतःकरणातील सदभावना आणि भूतदया ही जागा करण्याकडे होता जरी त्यांच्या विचारसरणीत मानवतावादी चाहूल दिसली तरी ते अस्पृश्यांच्या प्रश्नाकडे सामाजिक दृष्टिकोनातून पाहण्यापेक्षा प्रामुख्याने सनातनी सुधारकाच्या काच्या भूतदयाच्या दृष्टिकोनातून पाहत त्यांच्या त्या दृष्टीत संतांचे ममत्व आणि समत्व आणि मातेचे ममत्व असे सावरकरांची भूमिका हिंदू राष्ट्रवादी वास्तववादी आणि क्रांतिकारक अशी होती संघटना आणि समता या पायावर जातीविहीन हिंदू समाज निर्माण करून त्या एकसंधी हिंदू समाजावर अधिष्ठित असे एक सामर्थ्यशाली हिंदू राष्ट्र उभारायचे असे त्यांचे ध्येय होते स्थानबद्धतेच्या शृंखलात ते अडकल्यामुळे त्यांच्या चळवळीला प्रचाराला आणि संचाराला आपोआप मर्यादा पडले तरीही रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी फार मोठी भरीव कामगिरी त्यांनी त्यांच्या कार्यात करताना दिसून येते आंबेडकरांची भूमिका गांधीजी आणि सावरकर यांच्या भूमिकांपासून मुळातच वेगळी होती ते स्वतः अस्पृश्य समाजात जन्मास आले होते अस्पृश्यता जन्म आणि यमयातना अग्निदिव्यातून ते होरपळून निघाले होते वस्त्र विद्या आणि वित्त यापासून दूर फेकलेल्या अस्पृश्यांना दुःखे आणि त्यांची मने यांची त्यांना तेंच पूर्णपणे जाणीव होती तुम्ही काय केले पाहिजे असे सांगण्याची पाळी त्यांच्यावर येत नसे आम्ही काय करावे असे आत्मजनाचे पाठ त्यांना द्यायचे होते अस्पृश्य समाजास भोगाव्या लागणाऱ्या हाल अपेष्टा दुःख अपमान दारिद्र्य आणि दास्य यांचा कटू अनुभव त्यांनी स्वतः घेतला होता त्याचे चटके त्यांनी स्वतः भोगले होते सोसले होते त्यामुळे दलितांचे दुःख दुर्दैवी आणि दैन्य त्यांना पाहाविण्यास झाले होते त्यांचे डोके अगदी भनानून जाई त्यांना असह्य वेदना होत त्यांची आतडी पिळवुटून निघून डोळ्यातून ठिणग्या उडत हृदयातले कड अनावर होत असे अशा अनेक दुःखांना कसे वाचा फोडायचे हेच प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गांधीजी आणि सावरकर यापासून वेगळे ठरवण्यात मुख्य भूमिका दिसून येते बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जा गुलाम जाणीव करून द्या म्हणजे तो आपोआप बंड करेल म्हणून ते आत्मउद्धारासाठी झगडत रहा असे तेजस्वी संदेश देतात स्वाभिमान स्वावलंब आत्मउद्धार हीच त्यांची सूत्रे अशी होती राजकीय गुलामगिरीपेक्षा सामाजिक गुलामगिरी किती अघोर आणि अमानुष असते याची कल्पना असेल त्याला आंबेडकरांची मनस्थिती नक्कीच कळेल आम्हाला सामाजिक धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करा असे आम्ही तुमच्या खांद्याच खांदा लावून राजकीय स्वातंत्र्यासाठी आमचे प्राणपणास लावू लढू असे आंबेडकरांचे भारतीय देशभक्तांना आव्हानच होते राज्यकर्त्यांचे वेळ ओढवून घेतले तर ते परिणामी अस्पृश्य जनतेला हितकारक ठरेल याची आंबेडकरांना पुरेपूर कल्पना होती त्यामुळे त्यांनी राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला नाही त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला असता तर सवर्ण हिंदू आणि ब्रिटिश सत्ता अशा दोन आघाड्यावर त्यांना लढा द्यावा लागला असता एकाच वेळी दोन आघाड्यावर लढण्याचा प्रसंग कोणीही राजनीति तज्ज्ञ घेत नाही स्पृश्य हिंदूंनी झगडत झगडत ब्रिटिश सरकारकडून मिळवून ते हक्क पदरात पाडून घ्यायचे असे आंबेडकरांचे धोरण होते सहा कोटी लोकांच्या माणुसकीचे हक्क मिळवून द्यायचे होते हिंदू समाजातील सर्वात खालच्या थरातील या लोकांची सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक उन्नती झाली तर देशाच्या सामर्थ्यात आणि बुद्धिवैभवात भर पडणार होती अनेक शतकाचे पाप कलंक आणि दास्यही ही धुऊन जाऊन हिंदू समाजाचे भवितव्य आणि हिंदू धर्म उज्ज्वल होणार होता त्यामुळे जगात भारताची प्रतिष्ठा उंचवणार हे नक्की बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना म्हणजे भारतातील पद दलितांना स्वावलंबन स्वाभिमान आणि आत्मउद्धार याची शिकवण देऊन देशात महापरिवर्तन घडवून आणणाऱ्या युगाचा प्रारंभच होता अशा प्रकारे आंबेडकरांनी आपल्या रोवली आणि थोड्याच दिवसात ती चळवळ मूल धरू लागली आंबेडकरांच्या उपदेशाने आणि तेजस्वी विचारांनी अस्पृश्यांना हळूहळू चालना मिळू लागली होती आंबेडकरांच्या उपदेशाची धार अतिशय तिखट आणि बोचक होती दलितांच्या हृदयाचा ठाव घेणारी होती ते स्वजनांना म्हणत तुमची ही दीन वदने पाहून मी करुणाजनक वाणी ऐकून माझे हृदय फाटते युगानयुगे तुम्ही गुलामगिरीच्या गर्तेत गंजत कुजत सडत पडला आहात तरी तुमची भावना हीच आहे की आपली ही दुर्दशा देवनिर्मित आहे ईश्वरी संकेतनुसार आहे तुम्ही गर्भात असतानाच का मेला नाहीत जन्मास येऊन तुम्ही जगातील दुःख दारिद्र्य आणि दास्य याच्या अकराळ विक्राल चित्रांचा भेसूरपणा आपल्या अवनत आणि अवमानित दुःखी जीवनाचे वाढवीत आहात जर तुमच्या जीवनाचे पुनर्जीवन होत नसेल तर तुम्ही या जगातून तु नाहीसे होऊन जगाच्या दुःखाचे ओझे का कमी करीत नाही तुम्ही मनुष्यासारखे मनुष्य आहात स्वतःच्या कर्तबगारीचे जगात उत्कर्ष करण्यास प्रत्येकास स्वतंत्र आहे तुम्ही या देशाचे रहिवासी आहात तुम्हाला अन्न वस्त्र आसरा इतर भारतीयांच्या बरोबरीने मिळणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणून तुम्हाला स्वाभिमानपूर्वक जिने जगायचे असेल तर तुम्ही स्वावलंबन हाच खरा आत्मउन्नतीचा मार्ग होय हे लक्षात ठेवा वकिली धंद्यात आंबेडकरांना अस्पृश्यतेने नाडले अडवले तथापि प्रचंड नदीला अडवणे जसे अशक्य प्राय होते तसेच आंबेडकरांच्या धैर्यशाली पुरुषातील प्रचंड शक्तीला अटकाव करणे कठीण गोष्ट होती एकोणीसशे सव्वीसच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्यातील सर्वश्री बागडे जेधे आणि जवळकर या तीन इतर पुढाकारांविरुद्ध पुण्यातील काही ब्राह्मण आणि ब्राह्मण जातीची मानहानी केल्याविषयी दावा केला जेधे बागडे यांनी देशाचे दुश्मन या नावाचे पुस्तक प्रसिद्ध करून ब्राह्मण आणि भारताचा नाश केला असे त्यात प्रतिपादन केले होते फिर्यादी पक्षाच्या बाजूने पुण्यातील प्रख्यात निर्बंध पंडित व ल ब भोपटकर हे काम चालवित होते उपरोक्त ब्राह्मण एकतर पुढाकाराने आपले वकीलपत्र आंबेडकरांना दिले आंबेडकरांनी आपल्या पक्षाची बाजू मोठ्या कुशलतेने आणि परिणामकारक भाषेत मांडून विजय मिळवला या विजयामुळे आंबेडकरांची कीर्ती आणि प्रतिष्ठा महाराष्ट्रात वाढली हुशार वकील म्हणून त्यांचे आता हळूहळू न्यायालयात वजन वाढू लागले होते वादळ होण्यापूर्वी वातावरणात जशी शांतता असते त्याचप्रमाणे आंबेडकरांचे आयुष्य मुंबईत पोय बावडी येथील सरकारी चाळीतील त्या मोलमजुरी करणाऱ्या गरिबातच शांतपणे जात होते त्यावेळी आंबेडकरांचे वकिलाचे कार्यालय सोशल सर्व्हिस लीगच्या इमारतीत लहानशा खोलीत होते मोठमोठे पुढारी तिथे येऊन त्यांना भेटत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील म्हणून प्रसिद्धी होताच गोर गरीब आपल्या गाराण्याची दाद लावून घेण्यासाठी बाबासाहेबांचे कार्यालय शोधून शोधून येत दुःख पाहून तुटे बाबासाहेब त्या गरिबांचे काम बहुधा फुकट करीत त्याकरिता त्रास सहन करीत प्रचंड व्यक्तिमत्वाचा तो ज्ञानर्शी पाहून दिनदुबले लोक गोंधळून जात त्यांना दुवा देत आणि आपल्या घरी परत जात एकोणीशे सत्तावीस साल उजाळले आंबेडकरांनी त्या वर्षातील कार्याचा आरंभ कोरेगाव युद्ध स्मारकासमोरच उभारलेल्या सभेने केला त्या सभेत अस्पृश्य समाजातील काही नामवंत पुढारी उपस्थित होते त्या सभेत भाषण करताना आंबेडकरांनी कृद्ध ब्रिटिश सरकारचा जळजळी शब्दात निषेध केला या महार जातीच्या जा शेकडो सैनिकांनी अनेक लढाव्यात सरकारला यश मिळवून दिले त्या महार जातीच्या जा तरुणांना सैन्यात प्रवेश नाकारून सरकारने तिचा विश्वासघात केला आहे असे त्याने आपले मत उघडपणे बोलून दाखविले ब्रिटिशांच्या बाजूने महासैनिकांनी लढावे ही काही विशेष अभिमानाची गोष्ट आहे असे नाही हे खरे पण ते ब्रिटिशांच्या मदतीस गेले का अस्पृश्य स्पृश्य हिंदूंनी त्यांना नीश मानून कुत्र्या बांधारांप्रमाणे वाईट वागविले म्हणून पोट भरण्याचे काही साधन नसल्यामुळे नाईला जा ते ब्रिटिशांच्या फौजेत भरती झाले हे लक्षात ठेवले पाहिजे असंही ते म्हणाले आपल्या भाषणाच्या शेवटी ते म्हणाले की महाराणवरील लष्कर प्रवेश बंदी ब्रिटिश सरकारने उठवावी जर सरकारने ती गोष्ट केली नाही तर सरकार विरुद्ध चळवळ केली जाईल अशी त्यांनी आणि समाजात चेतना दिली आंबेडकरांनी दोन तीन वर्ष जागृतीचे कार्य केल्यामुळे अस्पृश्यांच्या स्वाभिमानाचा सूर्य उदय होऊ लागला होता अपमान अन अपेक्षा याचे त्याच्यावर पसरलेले ढग विरळ होऊ लागले होते अस्पृश्य वर्ग न्यूनगंडाने पछाडलेले आपले मस्तक किंचित वर काढून पाहू लागला होता आंबेडकरांच्या जीवित कार्यातील एक मोठी आणीबाणीची घटना घडण्याचा समय समीप आला तो म्हणजे अस्पृश्य समाजाला आपल्या निशाणाखाली महाडला एकत्र येऊन मानवी हक्कासाठी त्यांना ते बंड पुकारावायला लावणे हा होय सीताराम केशव बोले यांनी मुंबई विधिमंडल समंत करून घेतलेला ठराव या बंडाचे तात्कालीन कारण झाला महाड नगरपालिकेच्या आपल्या अधिकाराखाली असणारे चौदार तळे त्या ठरावानुसार अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले होते परंतु स्पृश्य हिंदूंच्या भीतीमुळे तेथील अस्पृश्यांनी त्या तलावाचे पाणी नेण्याचे हक्क बजावला तयार नव्हते अस्पृश्य वर्गाचे हक्क आणि भवितव्य यासंबंधी घाटमाथ्यावर परिषदातून विचारविनिमय झाला होता परंतु त्या विचाराचे आता चळवळीत रूपांतर करण्याची वेळ आली होती असे समजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांनी महाड येथे एकोणीस आणि वीस मार्च या दोन्ही दिवशी कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद याचे निश्चित केले कोकण विभाग बाबासाहेबांचा विशेष लोभाचा अभिमानाचा मी कसा झालो तरी कोकण्या असे मी ते नेहमी म्हणत कोकणातील बुद्धिवान आणि कडव्या निष्ठावान लोकांची मानवी स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले तर लढा पेटणार हे ते जाणीवूनच होते सुरेंद्रनाथ तथा सुरबात टिपणीस सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर संभाजी तुकाराम गायकवाड शिवराम गोपाल जाधव हो, अनंतराव चित्रे रामचंद्र मोरे इत्यादी पुढाकार्यांनी परिषद यशस्वीरित्या करण्याचा अविश्रात परिश्रम केले खेड्याखेड्यातील परिषदेचा प्रचार करण्यात आला त्यामुळे पंधरा वर्षाच्या युवकापासून ते पंच्याहत्तर वर्षाच्या म्हातारापर्यंत कोकणघाट मुंबई आणि नागपूर या विभागातून सुमारे पाच हजार अस्पृश्य पाठीवर भाकऱ्या बांधून परिषदेसाठी आले होते महाडच्या तळभागात चौदा तळ्यापासून सुमारे दोन फरणावर बांबू आणि झापाने बांधलेला मनपात ही परिषद भरली स्वागता अध्यक्ष संभाजी गायकवाड यांच्या भाषणाने परिषदेच्या कार्यास आरंभ झाला फाटकी वस्त्रे परिधान केलेल्या प्रचंड समुदायासमोर धोतर नेसलेले आणि सदरा कोट पेहराव केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला सरळ सुबोध भाषणा सुरुवात केली वृद्धाच्या तयात साठलेल्या गतकाळातील अनेक आठवणींना हो आंबेडकरांनी कंठ दाटून आला होता आपल्या लहानपणी पाहिलेला अनुभवलेल्या दापोलीच्या परिसरातील परिस्थितीचे करुण गंभीर चित्र श्रोतांपुढे त्यांनी उभे केले होते आणि अशा भाषणातूनच बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्षीय भाषण अत्यंत स्फूर्तीदायक उद्बोधक आणि परिणामकारक झालेले दिसून आले जातीभेद भिक्षुकशाही सामाजिक गुलामगिरी याविरुद्ध बंड उभारणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनुयायांना घेऊन चौदार तळ्याकडे चालले होते चौदार तळ्यातील पाणी पशुपित पक्षीपित इतकेच काय पण गोहतेस धर्म मानणारे मुसलमान आणि बायबलाला ज्याला आधार नाही तो सारा अधर्म अशी शेखी मिरवणारे ख्रिश्चन यांनाही स्पृश्य हिंदू बरोबर चौदा तळ्यातील पाणी पिण्याचा हक्क होते परंतु युगायुगे राम कृष्ण विठ्ठल या हिंदूंच्या देवांना आपले देव मानून मानणाऱ्या त्या अस्पृश्य हिंदूंना मात्र सारे सार्वजनिक पानवठे विहिरी आणि तलाव बंद ठेवण्यात आले होते बाबासाहेब आंबेडकर आता चौदा तल्याच्या काठावर उभे होते जगातील पंडितांमधील एक विख्यात पंडित वर्य उदांत ध्येयाने प्रेरित झालेले एक थोर हिंदू पुढारी दलितांचे स्वातंत्र्य सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कृती क्षेत्रात उतरलेलेच होते स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नाही ते स्वसामर्थ्याने संपादन करायचे असतात देणगी म्हणून ते लाभत नसतात हे तरी कालाबाधित महाअनुभवाचे प्रत्यक्ष पाठ बाबासाहेब आंबेडकर दलितांना देत होते आत्मोद्धार हा दुसऱ्यांच्या कृपेने होत नसतो तो ज्याला त्याने करावायचाच असतो बाबासाहेब आंबेडकर स्वतः कृतीवीर बनवून अनुयायांना श्री गणेशाचा पाठ देत होते त्यांना सुसंघटित आणि होते हा इतिहास घडवणारा थोर पुरुषांचा असतो बाबासाहेब आंबेडकर चौदार तळ्याचे पायऱ्या उतरू लागले खाली उतरले वाकले त्यांनी तळ्यातील एक ओंजल भरून पाणी प्राशन केले त्या प्रचंड जनसमुदायाने आपल्या नेत्याचे अनुकरण केले त्याने आपला नागरिक त्याचप्रमाणे मानवी हक्क असल्याचे हे बजावले अशा प्रकारे प्रचंड कार्य करून परिषद समाप्त झाली जो तो घरी जाण्याच्या परतीचा मार्गाला लागला होता भारताच्या तीन सहस्र वर्षाच्या इतिहासातील परममंगल असा तो भाग्याचा दिवस माणुसकीचा आणि समानतेचा संदेश भारतात देणारा तो सोन्याचा दिवस वीस मार्च एकोणीशे सत्तावीस होय भा आंबेडकरांच्या जीवनातील परम भाग्याचा तो दिवस होता त्या दिवसापासून बाबासाहेब आंबेडकर यांच्या कीर्तीतला लाटा आता उचला लागल्या होत्या एका मागून एक वर्ष सर्व देशभर या त्यांच्या गोष्टी चांगल्या गोष्टी पसरत गेल्या होत्या याच्या दुसऱ्या बाजूला विषमतेची ही अमानुष रूढी मोडून अस्पृश्य हिंदू चौदा तळ्यातील पाणी प्यायल्याने पाहताच महाडमधील सनातनी वृत्तीच्या स्पृश्याने माथी भडकली वातावरण तप्त आणि स्फोटक बनू लागले अशा वेळी धर्मघातकी स्पृश्य हिंदू त्या मंडपात शिरले हर हर महादेव अशी शिवगर्जना करून त्यांनी निरपराधी गरिबांना घायल केले स्त्रिया मुले यांनाही त्यांनी क्रूर कर्म्यांनी सोडले नाही मंडपातील शिजलेल्या त्या नरधामांनी माती कालवली भांडांची मोडतोड केली आणि बाजारात जो तो अस्पृश्य दिसला त्याला त्याला त्या चोपायचं आणि मारायची सुरुवात केली शेवटी मुसलमानाच्या घरात काही अस्पृश्यांनी आश्रय घेऊन आपला जीव वाचवला बाबासाहेब आंबेडकर उतारू बंगल्यावरून उतरले होते त्या भीषण हल्ल्याची बातमी अस्पृश्यांची एका तुकडीने येऊन बाबासाहेब आंबेडकर यांना सांगितली अशा तात्काळ परिस्थितीत बाबासाहेब आंबेडकर आपल्या दोन तीन अनुयायासह बाहेर पडले वाटेत त्यांना स्पृश्य गुंडाने गराडा घातला देवला प्रवेश करण्याचा आमचा इरादा नाही असे बाबासाहेबांनी ठामपणे शांतपणे सांगून सांगितले मनपात जाऊन त्यांनी वस्तुस्थिती पाहिली घायल होऊन बेशुद्ध पडलेल्या आणि प्राणांतिक वेदनाने विवलत असलेल्या अनेक दलित बांधवांना पाहून बाबासाहेबांचे रक्त सळसळत होते त्यांचा रागाचा पारा एकदम चढला होता तथापि त्यांनी आपले मन शांत केले आणि शांतता राखण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांना आज्ञा केली घायल होऊन पडलेल्या वीस अनुयायांना बाबासाहेबांनी स्वतः दवाखान्यात नेले होते या घटनेनंतर बाबासाहेब आंबेडकर मुंबईत सुखरूप परतले त्यांना पाहून रमाबाईंचा जीव एकदम भांड्यात पडला बाबासाहेब आंबेडकर दोन दिवस त्यांचा डोळ्याला डोला लागला नव्हता या घटनेचा सर्व प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होते बाबासाहेब आंबेडकरांचे बंधू बालाराम अर्धवट नशेत त्यांच्याकडे एकदा आले आणि म्हणाले म्हणे दलितांचा उद्धार करणार असले संकटमय प्रसंग उडवून घेण्यापेक्षा आपल्या वकिली धंद्याकडे जरा अधिक लक्ष पुरवावा अशा वडील उपदेश त्यांनी बाबासाहेबांना केला त्यांनी आंबेडकरांच्या स्पृश्य हिंदू मित्रावर शिवांची लाकोली वाहून त्यांचा उद्धार केला बाबासाहेबांनी वडील बंदुकीचा उपदेश हु चू न करता ऐकून घेतला बालाराम निघून गेल्यावर ते आपल्याशीच काहीसे पुटपुटले माझे हित समाजाच्या कल्याणामध्येच आहे की वेगळे कशात आहे हे मी चांगलेच जाणतो अस्पृश्यांनी बाटवलेले तय कसे शुद्ध करून घ्यायचे याविषयी महाडच्या धर्म मार्तंड्यांनी आणि जीर्ण मतवाद्यांनी बराच खळ केला यावर उपाय कोणते सुचवले आहेत याविषयी तेथील विष्णू मंदिरात चर्चा केली खऱ्या मानवधर्माचे चिंतन न करता त्यांनी ज्यांनी पतन केले होते अशा या धर्मवीरांनी अस्पृश्य हिंदूंनी शिवलेला तो तलाव जनावरांच्या मलमूत्राने शुद्ध करून घेण्याचा शास्त्राधार काढला त्यालातून एकशे आठ घागरी पाणी काढले त्यात पंचगव्य मिसळले वेदमंत्राचा उद्घोषण आणि पाणी पुन्हा तळ्यात ओतले आणि तले शुद्ध झाल्याचे मारे घोषित केले अशा प्रकारे महाराष्ट्रातील अस्पृश्य समाजाला पहिल्या प्रकट परिषदेचा आणि आपले नागरिक हक्क बजावण्यासाठी त्या समाजाने केलेल्या पहिल्या झगड्याचा शेवट झाला भारतात नवीन युग सुरू झाल्याची आणि हिंदू समाजाला जाग आणणारी तुतारीतून बाहेर पडलेली ती ललकारीच होती अशा प्रकारे जीवित कार्यास प्रारंभ करून बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना का झाली आणि त्याचप्रकारे महार चौदा तळे हा जो सत्याग्रह झाला मागे आपलं मानवतावादी आपण मान मनुष्य आहोत ही जाणीव लोकांना देण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला होता अशा प्रकारे भाग तीनमध्ये आपण इथे थांबत आहोत भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद